जनता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा या ठिकाणी केंद्रावर देखील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक 12वीच्या परीक्षा चालू झाल्या असून बोर्डाचे बदललेल्या नवीन नियमानुसार या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर परीक्षा विद्यार्थी देत आहेत. राबविण्यासाठी यावेळेस कॉपीमुक्त अभियान राबविण्यात बोर्डाकडून प्रयत्न केले जात असून अनेक केंद्रप्रमुख सूचना यांना सूचना दिलेल्या आहेत. यावेळी पाटोदा येथील केंद्रावर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी भेट दिली व केंद्राची पाहणी केली. केंद्र संचालक व समन्वयक यांना देखील काही सूचना केल्या. यावर्षी विद्यार्थ्यांना 10 मिनिटे वेळ वाढवून दिलेला आहे. पहिला पेपर असल्यामुळे सर्वांची धावपळ देखील दिसून आलेली आहे. 215 पाटोदा केंद्र संचालक श्री आहिरे राजू उत्तमराव, माननीय जिल्हाधिकारी आणि मंडळ यांच्या आदेशानुसार आम्ही कॉफीमुक्त अभियान राबवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आम्ही प्रवेश दिला त्यावेळेस त्यांची संपूर्णतः झडती घेतलेली आहे आणि त्यानंतर अधिकारी वर्गांनी देखील भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्यांचा अभिप्राय देखील नोंदवलेला आहे. केंद्रावर 27 ब्लॉक असून 664 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.